पुन्हा एकदा बोलूया गोलंदाजी बरोबर राज पवार देवळी एक्सप्रेस इथे पुन्हा एकदा पंचांच्या स्वरूपात व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला अवंत पंचांच्या अवंतर समांतर अवंतर एक धावेसाठी धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा श्रीगणेशा केला गेला व्हाईटच्या स्वरूपात राज थोडीशी दिशा गोलंदाजी येताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर नायरा ओमकार संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. कुणाल इलेव्हन संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रातचा चेंडू अकरा झाला खेळून काढायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र एकेरी धावणकी अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते दोन धावा. इथे रंगत पाहायला मिळेल दोन्ही संघ बल्लाट्य संघ आतापर्यंत काल दोन दिवसामध्ये चांगली खेळी करत मात्र नक्कीच सेमीफायनल नंबर एक मध्ये प्रवेश करणारे दोन्ही संघ पाहायला मिळतात. या संघामध्ये कोण जिंकणार कोण हरणार कोणाची खेळ इथे समाप्त होणार आणि कोण आपल्या नावाचा गाजा बाजावर फायनल पर्यंत प्रवेश करणार दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा जो मात्र नक्कीच यश आणि अपयश. पुन्हा एकदा महेश अक्रॉस द लाईन खेळून काढला मॅन फ्रॉम वेळापूर येतोय त्याच्या बॅट मधून खणखणीत दंतनीत करारा प्रहार चेंडू गेला सीमारेषा पार मिळतील धावा चार येतोय प्रेरणादायी आशावादी चौकार महेश यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा राज राजा ज्योती प्रति हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो हळूवारपणे खेळून काढला धन्यवाद लव सर अप्रतिमाशी जावे इथे. पुन्हा एकदा इलेक्ट्रिशियनचं अप्रतिमाचं काम आपल्या मार्फत करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जिथे कमी तिथे आम्ही अर्थातच लवजी जाधव सर. पुन्हा वेळ मैदानाच्या दिशेने राज यांच्यावरती प्रति हल्ला चढवला होता. राज याने कम बॅक केला जखडून ठेवलं गेलं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं पाहायला मिळतं राज यांच्या मार्फत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्येचं सात धावा चार चेंडूच्या संपत्तीनंतर पहिला षटक प्रगतीपथावरती मार्गस्थान राज यांच्यावरती मोठा विश्वास दाखवला कर्णधाराने त्या विश्वासात पात्र ठरताना पाहायला मिळतात का राज डेफिनेटली. आतापर्यंत चार चेंडूचा खेळला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते सात धावा. पुन्हा एकदा हम साथ साथ आहे या रिलीज प्रमाणे जो जिंकता वही सिकंदर आकाश पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. आकाश यांच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत दणदणीत चौकार आकाश मॅन फ्रॉम कुमठे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय काय घडणार मैदानामध्ये ज्याबद्दल बोल ना हमे इतनी शक्ती देणं दाता मणका विश्वास कम न होना हम चले ने कर रस्ते पर भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. पुन्हा एकदा राज एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळते. शांततापूर्ण नवी मुंबईच्या नगरीमध्ये रंगत असलेले महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अर्थातच KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत आपण पाहतोय प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस म्हणजे फायनलचा दिवस येताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये दोन मात्र नक्की संघ आपलं भवितव्य अजमवताना पाहायला मिळतं. एका बाजूला कुणाल इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला नायरा ओमकार एक षटकाचा खेळाला संपुष्टात. कुणाल इलेव्हन या संघाने मात्र एक षटकाच्या समाधान धावसंख्येचा विचार करतात धावसंख्या होते 12 धावा.
गोलंदाजी मार्ग येताना पाहिल्यामध्ये गोलंदाज सुनील शेलार बँड फ्रॉम रेनोशी। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, आकाश हळूवारपणे खेळून काढला, एक धाव पूर्ण केली। धावसंख्या एकने वाढ होते, धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 13 धावा। पुन्हा एकदा महेश क्लास दाखवताना पाहायला मिळतोय। ओ इथे मात्र गोलंदाज क्षेत्ररक्षक होतोय बीट आणि चेंडू जातोय चौकारासाठी 4 धावा। चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं का? तेच डेफिनेटली होतं। ते चुकी करताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। महेश पाहिलं तर नक्कीच 12 चेंडू 50 धावा असं समीकरण सुद्धा त्याच्या नादोर, एक आक्रमकपणा त्याच्याकडे नक्कीच आहे। चांगली गोल फलंदाजी त्याच्याकडे सातत्यपूर्ण पाहायला मिळते, एक मॅग्निफिसियंट क्रिकेटर म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे। आपण जेव्हा पाहिलं होतं गरम मसाल्या मैदानामध्ये 12 चेंडू 50 धावांचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावरती होता, एक षटकार किंग म्हणून त्याची ओळख येते। दुसऱ्या बाजूला आकाश एक सातत्यपूर्ण फलंदाजी करताना पाहायला मिळतात। आकाश एक चपळता चपळतीचा चिता म्हणून आकाशची ओळख। पुन्हा एकदा क्लास वन, ओहो इथे मात्र जातोय अक्रॉस द लाईन फॉरवर्ड फ्रेंडले क्षेत्रामध्ये चेंडू जातोय खेळखेळी दणदणीत षटका ब्रँडेड बाय महेश। आडवा पट्ट्यामध्ये आलेला चेंडू त्याला मात्र नक्की भिरकावून दिलंय षटकारासाठी। इथं 6 धावांसाठी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा। काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। दोन्ही फलंदाज अप्रतिमाशी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सुनील शेरार एक चांगली गोलंदाजी, रेणू शेगावचे सोबत चांगली गोलंदाजी करताना नेहमी पाहायला मिळतात, पण महेश साजीची फलंदाजी करताना पाहिला। जेवढा तर ऑफच्या दिशेने जरी चेंडू ठेवला तरी आडव्या पट्ट्याने खेळत मात्र त्या चेंडूला सीमारेषेकडे धाडण्यात मात्र नक्कीच अचूक आणि कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा थोडीशी दिशा गोलंदाजी, पंचांकडे दात मागितली, पंचांनी मात्र दात फेटाळली। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय, धावसंख्या मात्र जैसी दी, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 23 धावा। पुन्हा एकदा सुनील सज्ज होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा इथे मात्र ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर, चेंडू करताना पाहायला मिळतोय हवाई सबर मॅग्निफिसंट षटकार बाय महेश यांच्या बॅट मध्ये होतोय। सुनील यांच्यावरती प्रति हल्ले चढवले जातात आणि महेश इथे आग उठताना क्लास दाखवताना पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धापटल्यावरती अर्जित केली होती, धावसंख्या होते 29 ऑन स्कोरबोर्ड। तर महेशची इंडिव्हिज्युअल धावसंख्या जर पाहिली तर 6 चेंडू 21 धाव्याची खेळ करताना पाहायला मिळतोय महेश। इथे मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडूवरती मोहर उमटवली जाते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, निर्धाव चेंडू येताना पाहिला, विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार असं तर ते जमवावं लागेल तुम्हाला आणि मार्ग बदलावा लागेल तेव्हा तुम्ही जे पाहिजे ते मिळू शकता। प्रत्येक वेळी तुम्हाला मार्ग बदलावा लागेल, गोलंदाज असो फलंदाज असो, ज्यावेळी प्रत्येक गोलंदाज वा फलंदाजाचा नक्कीच कमीपणा तुम्हाला हेरावा लागेल। कारण फलंदाज असो वा गोलंदाज प्रत्येक वेळ दाखवणारी गोष्ट म्हणजे ह्या क्रिकेट। क्रिकेटमध्ये काय घडणार काय बिघडणार, कधी कधी 70 धावा सुद्धा होतात तर कधी कधी 18-20 धावांसाठी सुद्धा झगडावं लागतं।
दोन षटकाचा खेळाला संपूर्ण दोन षटकाच्या संख्येत धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 29 29 धावा. आकाश 5 चेंडू 7 धावा तर महेश 7 चेंडू 21 धावांची वैयक्तिक खेळ करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र दोन्ही फलंदाज चांगलं ज्यामध्ये बोलताना सोबत सोबतीला किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीचा आधार शोधू नका तर स्वतःला मात्र भक्कम बनवत राहा. आणि दोन्ही फलंदाज तशीच कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये बोलताना यशाची सुरुवात ही परिश्रमांपासून होतोय आणि परिश्रमाची सुरुवात ही ध्येयापासून होते. म्हणून आपलं ध्येय एक अचीवमेंट मात्र नक्कीच आपल्या मनामध्ये निश्चित असायला हवी. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, क्षेत्रक्षक पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावसंख्या दोन्ही वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 31 धावा. कारण की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं हे दोन्ही तितकंच महत्वाचं असतं. चुकांमधून शिकावं लागतं आणि शिकून मात्र त्या चुकांचं रूपांतर विजयमध्ये करावं लागतं. पुन्हा एकदा राज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आकाश खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. दोन एकाच धावरती समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या मात्र विचार केला तर धावसंख्या होते 32 धावा. आणि आता मात्र महेश जो षटकारांची मोठी खेळी करताना पाहायला मिळतो तो आता सलामीसाठी येताना पाहायला मिळतोय. पुणे तर आज सज्ज होताना पाहायला मिळतोय. महेश एक मोठे फटके खेळण्यासाठी मात्र नक्की ज्याची ओळख आहे तोच महेश. पुणे आज टू महेश. पुन्हा अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने मात्र अनवेळेला मोमेंट बदलला. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. कारण तुम्हाला जास्त धावा गोळा करावे लागतील. कारण की तुम्हाला जास्त कुणाल इलेव्हनला जास्त धावा गोळा कराव्या लागतील. कारण की कालपासून पाहिलं तर नक्कीच एक गिरगावचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, व्यवसाय क्रिकेटमध्ये नाव लौकिकपणा ज्याच्या बॅटमध्ये तोच नक्कीच. पुन्हा एकदा महेश क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. जेल होणार का पाहणं गरजेचं असेल. ओ इथे अक्षय बीट होताना पाहायचं होता चेंडू आता चौकार. निखिल आला होता चेंडू पर्यंत पण तो अक्षय वरती विश्वास दाखवला. कसं अक्षयनं विश्वास दाखवला नसता तर निखिलनं हा जेल नक्कीच टिपला असता. कारण निखिल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, क्षेत्ररक्षणाचं गोलंदाजी व फलंदाजी नक्की ते घोडेपारूकचा सितारा. गिरगावचा वंडर बॉय ज्या पद्धतीला कालपर्यंत ज्यानं जी खेळी केले पण नक्कीच कुणाल इलेव्हनला जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. कारण की निखिलच्या मध्ये ती कॅपॅसिटी आहे की तो 80 कालच्या पाहिलं तर 80 धावा एक हाती सत्ता काय असते पूर्ण त्याने मिळवताना पाहायला मिळाली. मात्र आपल्या संघाला विजेतेपद मिळून दिलं. पण नक्कीच कुणाल इलेव्हन संघाला जास्तीत जास्त धावा गोळाव्या कराव्या लागतील. पुन्हा एकदा राज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा महेश इथे क्लास दाखवताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात असेल, क्षेत्ररक्षक फेकी करेल तोवर मात्र एकेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला होती, अर्जित केली गेली 39 रन ऑन स्कोरबोर्ड अर्जित केली होती. 39 धावा धावपटल्यावरती चांगली फलंदाजी. आतापर्यंत कोणत्याही विकेट नाही दिली. ज्याबद्दल बोलला तर पिंपळाचं झाड खडकामध्ये सुद्धा आपलं मूळ रन उभं राहतं निर्भीडपणे निर्धास्तपणे. वादळांचं काय किती येतात किती जातात पण त्यांना मात्र नक्कीच न जुमानता हे दोन्ही फलंदाज त्याप्रमाणे मात्र आपले पाय रोड मैदानामध्ये उभे आहेत. इथे मात्र विकेट साठी चावल उरून असेल का. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतात. पुन्हा आकाश टू राज समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. ओ हो इथे स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतो. यश रक्षक विनायक दादा यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. तीन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये तीन षटकाचे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. आतापर्यंत नायरल संघानं तीन षटकामध्ये 14 मिनिट खर्ची केल्या. तुमच्याकडे 6 मिनिट असतील. 6 मिनिटांमध्ये जर हे षटक नाही संपलं तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. तुमच्याकडे 6 मिनिट असेल, 6 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे.
याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. नायरा ओमकार इलेव्हन आतापर्यंत 14 मिनिटं खर्ची केले, शेवटचे 6 मिनिटं शिल्लक असतील. एक षटक तुम्हाला 6 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. ओके सर, त्याचबरोबर सेकंड सेमीफायनल आपण अनाऊन्स करत आहोत आणि सेकंड सेमीफायनल आहे दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोळा टायगर्स. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे, यानंतर सामना आपला आहे. सेकंड सेमीफायनल दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोळा टायगर. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो, आदरणीय सन्माननीय दीपक दादा साहेब यांचं या आपल्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांमार्फत आपल्याला विनंती केली जाते. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा मालक संघ मालक आदरणीय सन्माननीय दीपक दादा जाधव साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला वळ्या मैदानाच्या दिशेने. तुमच्याकडे 6 मिनिटाचा टायमर असेल. निखिल जाधव ज्याच्या नावाची चर्चा, ज्याच्या नावाचा गाजावाजा वाजतो या मैदानामध्ये, गतवर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा याआधी झालेल्या पर्वाचा बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख, सामनावीर मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर म्हणून ज्याची ओळख असते प्रत्येक सामन्यामध्ये, सामनावीर हा किताब सुद्धा घेतो तोच निखिल. पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते व्हाईट चेंडू, पुन्हा व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एकेरी धावसाठी धावसंख्येने वाढ होते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 4040. सरासरीने आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अजून मार्ग देता मोठे फटके, शेवटचे 2 षटक शिल्लक असतील. आता मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल कारण तुम्हाला मोठा उच्चांक गाठावा लागेल. पुन्हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो, पहिला चेंडू व्हाइट, त्यानंतर डॉट चेंडू, पुन्हा एकदा निखिल सज्ज होताना पाहायला मिळतो. निखिल तू महेश लोअर फुलटा चेंडू होता, गुड नॉट एक तमाशा देख होणार का कि जेल होणार. ओ प्रतिमाचा जेल येताना पाहायला मिळतोय. नाव कळेल का? अक्षय कदम, मॅन फ्रॉम खरोशी. अक्षय कदमचं नाव लिहून घ्यायचंय नोंद. या जेल ने मात्र नक्कीच प्रेक्षकांची तसेच आयोजकांची सुद्धा मन वळवली, नजर वळवल्या गेल्या की मेरा नाम तो सुना ही होगा. अक्षय कदम, मॅन फ्रॉम खरोशी, अप्रतिम असा जेल. कुठेतरी वाटलं होतं हा चेंडू षटकार जाणार, चांगला खोदून काढलेला चेंडू होता, पण साजेचं क्षेत्ररक्षण जेवढं कौतुक करत तेवढं कमी असेल या अक्षय कदम, मॅन फ्रॉम खरोशी संघाचा वेव खेळताना पाहायला मिळतो. नायरा ओमकार इलेव्हन का माझी नियुक्ती केली, का मला संघानं सीमारेषेलगत का ठेवला, का माझ्यावरती विश्वास आला, विश्वासात पात्र ठरताना पाहायला मिळतोय. एक अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसेंट असा जेल येताना पाहायला मिळतोय सीमारेषेलगत. कारण की काही वेळा आपण जर मित्रांनो पाहिलं तर होप सोडले जातात, अरे तो माझ्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू असेल त्याला जाऊन दिलेलं बरं, परंतु अक्षय कदम शेवटच्या क्षणाबद्दल प्रयत्न केले आणि प्रयत्न यशस्वीरित्या होताना पाहायला मिळत आहेत. तर नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय किशोर. किशोर जाधव कुमठे केडी, पहिल्या चेंडूवरती रिबस मारण्याचा प्रयत्न होता आणि क्रिसबस मध्ये ओळ्यात जर तर ज्यावेळी नौका फलंदाज सलामीला येतो ना किंवा खेळतो त्यावेळी त्यांना 1-2 चेंडू फेस करावे, तत्नंतर अक्रॉस द लाईन खेळा. कारण गोलंदाजाचा अंदाज घेणं सुद्धा गरजेचं असतं, गोलंदाज कोणत्या शैलीनं गोलंदाजी करतो. आणि इथं केडी पहिल्या चेंडूवरती रिबस मारण्याची गरज होती का? कदाचित नसावी. पहिले निखिलचे 2 चेंडू हाताळणं गरजेचं होतं, तदनंतर त्याचा शैली ओळखावी, तदनंतर मारणं. कारण की जेल सुद्धा होऊ शकतो. कारण रिवर्स साइड ने झाला तर अबाद नाहीतर बरबाद असा करणारा चेंडू तो. एकदा हरकत आली, दोन्ही फलंदाज फॉर्म. मित्रांनो कुमटे गावचे सुपुत्र, एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला किशोर केडी. किशोर पुण्यावरून इथपर्यंत मॅच खेळण्यासाठी येतो, आज तो क्लास दाखवणार का? दुसऱ्या बाजूला आकाश, इथे मात्र निखिल टू आकाश. पुन्हा एकदा समीकरण,
पुन्हा एकदा रिव्हर्स. कदाचित हा चेंडू जर सरळ बॅटने खेळला असताना लोअर फुलटॉस चेंडू होता, स्ट्रेटच्या दिशेने चढवला असता तर कदाचित षटकार किंवा चौकार मिळाला असता. परंतु मनामध्ये भर भिंगल होत, एक कॅल्क्युलेशन केलं होतं की मला रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचं आहे आणि हा इथे फटका बसला. क्रिस बस मध्ये वळलं तर या चेंडूला जर सरळ बॅटने खेळलं असतं तर कदाचित हा लोअर फुलटॉस मिळाला असता, स्ट्रेटच्या दिशेने चौकार षटकाराची खेळी करण्यासाठी म्हणजे दिशा देण्याची कामगिरी करता आली असती का, ते झाली असती का. ज्यावेळी फुलटॉस चेंडू होता, 2 मिनिटं बाकी शेवटचे, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट ची संधी होती, हिट फसली गेली, वाईट प्लस एक, टोटल 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या धावपटलावरती. धावसंख्या 2 ने वाढ होते, धावसंख्या विचार करता धावसंख्या होते 44, 46 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील आपण पाहता षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना निखिल यांच्या मार्फत हरताळताना पाहायला मिळते. चेंडू पाहिलं तर 0.4 असा चेंडू होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा 44, 1 विकेट लॉस. पुन्हा एकदा आकाश एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल. आणि एका धावरती समाधान मानलं लागतं, दुहेरी धाव काय होत आहे पाहायला, तू की मी की तू. इथे मध्ये चांगलं कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळतं स्टॉपचा कॉल आला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील, शेवटचा चेंडू तुम्हाला घाई करणं गरजेचं असेल कारण की टायमर सेट केला गेलाय. नंतर टायमरच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळणं गरजेचं असेल, अन्यथा एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागतो ऍज पर रुल्स. शेवटचा चेंडू शेष असेल, आता मात्र असेल केडी म्हणजेच किशोर जाधव मॅन फ्रॉम कुमटे. इथे मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय कुणाल इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निखिल टू, ओ इथे मात्र विकेटचं पतन, पंचांचं बोट आकाशाकडे. केडी बॅक टू द पवेलियन. हळूवारपणे निखिल चतुर्थता दाखवली कारण की गोलंदाजी बोलला ज्याच्यामध्ये नजाकत त्यालाच मिळते बरकत. आणि इथे नजाकत बरी गोलंदाजी पाहायला मिळते निखिल यांची आणि बरकत मिळाली किशोरांच्या वेळी. धावसंख्या विचार करा, धावसंख्या होते 45 धावा. चांगलं षटक म्हणतील, 6 धावा केवळ खर्ची केल्या. आधीच्या षटकामध्ये होत्या 3 षटकाच्या समजेत धावसंख्या होत्या 39 आणि निखिल यांनी खर्च केला 6 धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 45 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. तर शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक, शुद्ध मराठीमध्ये बोललं तर व्यवसाय क्रिकेटमध्ये स्लॉगर नक्कीच म्हणून त्याची ओळख आहे. आता मात्र नक्कीच गोलंदाजी मार्ग येतोय गोलंदाज. सूरज तापोळा एक्सप्रेस पाहूया. तापोळा एक्सप्रेस ज्याप्रमाणे तापोळ्याची ओळख आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला एक जलाशय म्हणून ज्याची ओळख आहे तापोळा, तिथलाच मात्र नक्की देतोय सूरज. इथे रनअप पाहिलं तर 11 ते 12 पावलं तर रनअप राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक शेवटच्या षटकामध्ये कर्णधाराने 5 रन केलंय. ओ पहिला चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू होता, यष्टी रक्षक बीट झाला, थर्ड मॅन बीट झाला आणि नंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का तर येस. 2 धावा पूर्ण केल्या, 3रा धावेचा प्रयत्न आणि विकेटचं पतन होतंय की नाही पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे नजर वळलेल्या पंचांनी मात्र रिव्ह्यू मागितला. त्याचबरोबर सूरज जाधव यांच्यासाठी तापोळा टायगर्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि यानंतर रिपोर्टिंग करा. चला टॉस आपण करत आहोत. दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोळा टायगर्स सेकंड सेमीफायनल KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगची आहे याची नोंद आपण घ्या. दोन्ही संघांना एकाने विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोळा टायगर्स असा नाणेफेकीचा कौल आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे माझ्या पंचांमार्फत रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउट साठी.
त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे नो डाऊट दीपक दादा युवा प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक आदरणीय आमचे दीपक दादा जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख महाबळेश्वर तालुका आणि त्याचबरोबर कला दिग्दर्शक आदरणीय आमचे प्रदीप दादा जाधव या मान्यवरांचं KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. चला धन्यवाद. इथे मात्र रिव्ह्यू घेतला होता, नॉट आउट आलं पंचांमार्फत. नक्कीच पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या बॅट मधून येतोय. क्लास वन षटकार. इथे मात्र मला रनआउट ची संधी दिली गेली, परंतु मात्र नशिबाची साथ मिळाली, मी चांगला रनअप घेतला आणि मी नक्कीच बचावलो गेलो. तदनंतर मात्र मी माझा क्लास दाखवणार, कारण की जर रनआउट झाला असता तर झरतरला व्हॅल्यू नसतो. मी रनआउट साठी पोचलो, वेळेत माझ्या पोचलो आणि तदनंतर मी माझा क्लास दाखवला. अप्रतिम माझा षटकार येताना पाहिल्यामुळे आम्ही त्यांच्या बॅट मधून सूरज यांच्यावरती प्रति हल्ला चढवला. धावसंख्या विचार केला, धावसंख्या 54. शेवटचे चार चेंडू शेष असलेल्या षटकामधील या चार चेंडू मध्ये अमित मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा हळूवारपणे ठोडलेला चेंडू होता, अकरा घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहे निखिल. इथे मात्र एकेरी दावेला प्राधान्य, चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो निखिल. आज मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजीच्या बाजूने निखिल, क्षेत्ररक्षण करताना निखिल, फलंदाजीच्या जोरावरती सुद्धा निखिल. एक निखिल नावाचं वादळ काही वेळासाठी मैदानामध्ये सातत्यपूर्ण फिरताना पाहायला मिळत आहे आणि काय चांगला प्लेअर आहे. व्यवसाय क्रिकेटमध्ये एक नावलौकिक कामगिरी करणारा प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं सूरज तर अक्षय. इथे मात्र विकेटचा पतन होताना पाहायला मिळतंय. अक्षय जर पाहिलं ना आकाश जाधव तर 11 चेंडू 15 धावा घेतो, मोठे फटके खेळण्यापासून वंचित राहिला आणि चांगला जेल टिपला गेला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे आणि नक्कीच सूरज यांच्या गोलंदाजीवरती 101 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. त्या पारितोषिकाचा मात्र नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचे 55 धावा, नक्की 100 रुपयाचं पारितोषिक लागलं. त्याचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय. नक्कीच सूरज आपल्यावरती विश्वास दाखवला होता की सूरज चांगली गोलंदाजी करेल, विकेट घेईल, म्हणून त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. ते पारितोषिक नक्की त्याचा लाभ घेताना पाहायला मिळेल का, तर डेफिनेटली मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सूरज तो आता नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. राहुल सपकाळ मॅन फ्रॉम गावडोशी. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. राहुल पुन्हा एकदा मैदानामध्ये येताना पाहिला मध्ये मोठे फटके खेळणार का राहुल, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत, या 2 चेंडू मध्ये काय घडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. राहुल मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला आणि पंचांकडे नजरला. पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. चांगलं शेत यष्टी रक्षण पाहायला मिळत आहे. विनायक दत्ता शिंदे अप्रतिमचा जेल टिपला गेला आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट सूरज. इथे मात्र नक्कीच चांगली कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. चला वळे मैदानाच्या दिशेने. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील का, पाहावं लागेल. एकच धाव, धाव संख्या 56 धावा 56 विजयासाठी लक्ष असेल. नायरा ओंकार या 11 संघाला कराव्या लागतील 57 धावा. या पुढचा होणारा सामना असेल दीपक दादा युवा प्रतिष्ठान चा विपक्ष असेल. विपक्ष तापोवा टायगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय.
चला यापुढे होणारा सामना असेल दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोवा टायगर. संघ नायकाला विनंती असेल टॉस का बॉस मध्ये यायचंय. आतापर्यंत पाहिलं चालू असलेला सामना होता, एका बाजूला कुणाल इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला नायरा ओमकार. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच कुणाल इलेव्हन संघाने धावसंख्या अर्जित केलं 56 धावा, विजयासाठी लक्ष ठेवलंय नायरा ओमकार इलेव्हन संघासोबत 57. धन्यवाद. जाऊया आपण दुसऱ्या सेमी फायनलच्या थराराकडे जिथे दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा दीपक दादा जाधव यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांना मी निवेदन करीन या दीपक दादा आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि प्रदीपजी जाधव आपल्याला देखील निमंत्रण आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संघ पाहिला तर आपल्याला संघ पाहायला मिळालाय, नाव आहे तापोळा टायगर्स या संघाचे संघ मालक. जिथे आपण पाहिलं ना तर आपल्याला नितीनजी गायकवाड नक्कीच, त्याचबरोबर आमचे दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे खांदे समर्थक आपण पाहिलं तर अनिलजी जाधव साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या, मुंबई पोलीस आहेत आणि त्याचबरोबर नितीन दादा गायकवाड तापोळा फायटर्स या संघाचे संघ मालक, रमेश दादा धनावडे, अजित दादा सकवाळ आणि आनंद दादा धनावडे या तिन्ही चारही मान्यवरांना मी निमंत्रण करेन की या आपण टॉस साठी जाऊया. धन्यवाद मान्यवरांचे, या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि सन्माननीय दीपक दादा जाधव यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस साठी कॉल कोण देईल? इथे तापोळा टायगर्स हा संघ कॉल देतोय. दीपक दादा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. लपून टॉस उडवायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. स्पिन द कॉइन, टेल असा कॉल दिलेला आहे आणि टेल आला देखील आहे मैदानाच्या आत मध्ये स्वप्नील. जास्त वेळ घेणार नाही, सेमीफायनल क्रमांक 2 लक फॅक्टर आता मात्र नशीब आलेले आहे आणि आता मात्र थरा थेट प्रवेश केला तापोळा टायगर्स या संघाकडे. आता आम्ही कशा पद्धतीने पाहावं टॉस जिंकलाय? नक्कीच आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू कारण की आम्ही बाहेर गेलो होतो तरी पण आम्ही आतमध्ये आलो त्यामुळे आम्हाला नक्की चान्स आहे. आणि दादा आम्हाला सुद्धा बोलले होते की आम्हाला आता घरी जायचं नाही लवकर, आम्हाला ट्रॉफी घेऊनच घरी जायचं आहे तर आम्ही त्यांना नक्की ट्रॉफी घेऊन घरी जाऊन देऊ हे आम्ही नक्की त्यांना प्रॉमिस करू. ह्या प्रॉमिसानेच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ या स्पर्धेमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला तापोळा दीपक दादा प्रतिष्ठान 4 मॅचेस जिंकलेले आहेत, एक चांगलं युनिट जमलंय. टॉस जिंकला असतास काय निर्णय घेतला असतास? नेहमीप्रमाणे बॅटिंगच केली असते मी कारण माझ्याकडे डिफेंडिंग एवढी, माझी टीम माझ्याकडे बॉलर एवढी साईड छान आहे की मला कितीही लोएस्ट स्कोर जरी झाला तरी माझे बॉलर मला मॅच कव्हर करून देतील एवढा मला त्यांच्यावरती विश्वास आहे. याच आत्मविश्वासाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जॉईंट व्हा. शुभेच्छा देऊया. मात्र या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, नितीन दादा गायकवाड यांच्याशी चर्चा होणार आहे. नितीन दादा गायकवाड, नितीन दादा स्पर्धेमध्ये आयोजन सल्लागार आहात, KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये प्रमुख सल्लागार आहात, स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे, आपलं दुमत? खऱ्या अर्थानं या स्पर्धेला मनपासून क्रिकेटमय शुभेच्छा. खऱ्या अर्थानं तापोळा टायगर असेल किंवा 105 क्रिकेट असेल, या क्रिकेटवर प्रेम करणारी आम्ही सर्व मंडळी आहोत आणि आम्ही क्रिकेट या खेळाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आम्ही जरी संघ मालक असलो तरी खेळणारे हे खेळाडू आहेत, त्यांनी तशा पद्धतीनं खेळ करून क्रीडारसिकांचं मन जिंकावी हीच या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. तापोळा संघातून गेले अनेक वर्ष फलंदाजी करणारे युवा यशस्वी उद्योजक या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य लाभलं ते आमच्या तापोळा टायगर संघाचे मार्गदर्शक, तापोळा क्रिकेटचे मार्गदर्शक कैलासवाशी लाला भोसले यांच्या साथीला क्रिकेट खेळून आज आम्हाला इथं ज्यांनी पोहोचवण्याचं सातत्यानं काम करतायत ते अशोकदादा संगपाळ यांचं या ठिकाणी सर्वप्रथम आगमन झालेलं आहे. मी KSK परिवाराच्या वतीनं तसेच तापोळा टायगर संघाच्या वतीनं अशोकदादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं दीपकदादा युवा प्रतिष्ठानचे दीपकदादा हे क्रिकेटवर एवढं प्रेम करतात, त्यांच्या वैयक्तिक देवडी गावच्या शिवसेना
पक्षाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होतात आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही एकमेकांच्या विरोधात क्रिकेट क्षेत्रात जरी विरुद्ध असलो तरी या राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही सर्व कट्टर समर्थक आहोत आणि असेच राहू. आणि सर्व या प्रीमियर लीगच्या सहभागी खेळाडूंना मी दीपकदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि तापोळा टायगर संघाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर निहाल रिसॉर्टचे सर्वे सर्व सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. अशोकदादा आपलं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सोनाटगावचे सुपुत्र युवा सेनाचे पदाधिकारी नरेशदादा संकपाळ यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. नरेशदादा आपलं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा थरार आपण देखील रंगवायचा आहे आणि आपण देखील तो पाहायचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकास धनशैल सर निखिल इथे पुन्हा एकदा आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं ना तर निखिलच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 10 धावा. पुन्हा एकदा पाहावं लागेल मोठा प्रहार. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन अप्रतिम मॅग्निफिसेंट षटकार ब्रँडेड बाय निखिल. क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय. दाबोल बदलना कद बडा ना पद बडा मुसीबत में खडा वही अपने लिए सबसे बडा. आणि आतापर्यंत पाहिलं तर नायरा ओंकार संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळी असेल परिस्थिती गंभीर त्या त्यावेळी निखिल नावाचं वादळ खंबीर पाहायला मिळतं आणि आपल्या संघासाठी एक हाती सत्ता मिळवताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळतो निखिल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 16 धावा. निखिल आतापर्यंत 5 मॅच खेळलाय. रन पाहिले तर 135 रन. त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावला प्राधान्य गेलं. धाव संख्येत एकरी वाढ होते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 35. निखिल पाहिलं तर मॅच खेळलाय. 5 रन केलेत 135. बॉल फेस केले 43. त्याच्यामध्ये 5 चौकार 16 षटकार. त्याच्यानंतर स्ट्राईक रेट पाहिला तर 313.95 एव्हरेज पाहिला तर नक्कीच 135 एव्हरेजने खेळताना पाहिला. आणि बेस्ट स्कोर जर पाहिला तर नॉट आउट 47. धन्यवाद आमचे साथी युट्यूब मास्टर अप्रतिमाची माहिती आपल्यापर्यंत देताना पाहायला मिळत आहेत. 20 yard शेड ऑपरेटर आदरणीय सन्माननीय प्रथमेश दादा शिंदे अचूक अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रत्येक पुन्हा एकदा शैलेश इथे मात्र मोठा फटका खेळताना पाहिला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. इथे मात्र झेल बाद होताना पाहायला मिळते. शैलीची घेतो संपुष्टामध्ये झेल घेतला अप्रतिम असा झेल टिपला विकेटचं पतन. शैलेश यांना परतवं लागेल माघारी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 18 धावा. विजयासाठी लक्ष असेल आता सुद्धा 25 चेंडू 39 धावा. नौका फलंदाज मार्ग येताना पाहायला मिळतोय राज पवार. निखिलच्या समेत मात्र चला क्षेत्रक्षक सजवायचा विनंती असेल. वेळ कमी असेल आपल्याकडे. शेवटचा चेंडू शेषातील या षटकामधील. लाईन लाईन साठी जायचंय. विनंती असेल थोडा स्पीड घ्यायचा आहे. लाईन मास्टर चुना मास्टर चला सज्ज राहायचंय. लाईन मास्टर या षटकानंतर पुन्हा जायचंय. आता लगेच
पुन्हा एकदा गोलंदाजी मार घेताना पाहायला मिळतोय राहुल सकपाळ मॅन फ्रॉम गावडोशी एक्सप्रेस. पुन्हा एकदा सज्जता पाहतो तो निखिल असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आपल्या पार्थमध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. एकदा पुढे गेली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार राज प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्या दोनने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा 2020. आता समीकरण असेल 23 चेंडू 37 धावा. काय घडणार मैदानामध्ये पाहावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर नक्कीच निखिल जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र नक्कीच मॅच वन साइड होणार का पाहणं गरजेचं. निखिलच्या विकेट साठी जाळं विणावं लागेल का तेच डेफिनेटली विणावं लागेल. पुन्हा एकदा निखिल तो राहुल सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी होती. एकदा अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्या एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. इथे मात्र थोडं शांतता पाहायला मिळते. जखडून ठेवलं गेलं निखिल मोठे फटके करण्यासाठी माहिर आहे. एक सातत्यपूर्ण आणि कॅल्क्युलेट क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तोच पुन्हा एकदा खेळताना पाहिला. पुन्हा एकदा राज तू राहुल असं समीकरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्र आपल्या पावरतूमध्ये पाहायला मिळत आहे. एकदा अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. पुन्हा एकदा निखिलच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद फोटो मास्टर चेतन दादा शेलार यांचं सुद्धा खूप स्वागत. निखिल पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. निखिल याला जीवदान मिळताना पाहायला मिळतं. जेल होता जेल केला धरतीला दान आवाज आला ओम भट स्वाहा. पुन्हा एकदा बोलूया निखिलला जीवदान किती महाग पडू शकतं का. पुन्हा एकदा राहुल पुन्हा शेच्या क्षेत्रक्षक तैनात आहे. पुन्हा क्षेत्रक्षक बनणार का प्रेक्षक. येस क्षेत्रक्षक बनतोय. प्रेक्षक चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषा पार मिळतील धावासा येतोय. खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. इथे मात्र गोलंदाज राहुल वरती 2 षटकार चढवले गेले. गोलंदाजावरती फलंदाजा पारपत दाखवलं जात आहे. गणपती बाप्पा मोरिया. पुन्हा एकदा नक्की 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 34. आता विजयासाठी लक्ष्य असेल 19 चेंडू 23 धावा. 19 चेंडू 23 धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 34. चांगली फलंदाजी. एक सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं निखिल. कारण त्याला आतापर्यंत खेळताना पाहिला धावांचा उच्चांक घेतो तंतर स्तब्ध उभा राहतो. एकेरी दुहेरी धावीचा खेळ करतो. पुन्हा हीच त्याची पूर्ण आतापर्यंत आपण ज्या ज्या वेळी त्याच्या मॅच पाहिल्या ना एक धावांचा सरासरी रनरेट असतो प्रति ओव्हरला. तो रनरेट तो आणून ठेवतो पहिल्या 2-3 चेंडू मध्ये आणि नंतर मात्र एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देतो. आणि सातत्यपूर्ण फलंदाजी एक सेन्सिबल क्रिकेट काय असतं ते मात्र निखिल यांच्या मार्फत पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 34 धावा. आता विजयासाठी लक्ष्य असेल धाव संख्या होते 35 धावा. आता समीकरण असेल 18 चेंडू 22 धावा. त्यानंतर यापुढे सुद्धा सेमीफायनल नंबर 2 रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला दीपक दादा युवा प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला तापोळा टायगर. हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. 18 चेंडू 22 धावीची गरज. चांगली फलंदाजी पाहायला मिळते नक्कीच निखिलांच्या बॅट मधून. निखिल पाहिले तर
निखिल पहिलं ते इंडिव्हिज्युअल 10 चेंडू 32 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाजी मध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा परिस्थिती ज्या ज्यावेळी गंभीर त्यावेळी निखिल नावाचं वादळ खंबीर येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने, काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येताना पाहिलं आकाश जाधव. पहिला चेंडू होता घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येईल इथे षटकार. क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. क्लास निखिल. का माझ्या नावाची चर्चा आवर्जून व्यवसाय क्रिकेटमध्ये केली जाते? का त्याच्या आधीच्या वर्षीचा मालिकावीरचा सन पुरस्कार घेतला बाईक मॅन म्हणून ज्याची ओळख होती तोच निखिल इथे आग ओकताना पाहायला मिळतोय. क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. पहा हा क्षण आयुष्यात सातत्याने येवा चाहता वर्ग त्यांचा तिथपर्यंत पोहोचलाय. सेल्फी घेतोय मित्रांनो निखिल जाधव. हे मैदानाच्या आतमध्ये दृश्य पाहायला विहंगम दृश्य मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो मात्र स्पर्धा लाखाची आहे, आपण डायरेक्टली मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका अन्यथा आपल्याला त्रास होईल याची देखील नोंद घ्या. चला हा आमचा खेळ आहे आणि खेळाचे हे दिवाने आपल्याला पाहायला मिळालेत. निखिल ऑल द बेस्ट. नक्की ज्याबद्दल बोलता ना यशाचा कोणताही मंत्र नसतो. यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ असतं आणि निखिलचे कठीण परिश्रम आणि त्याचा घेतलेला सेल्फी. पुन्हा एकदा विकेटचं बदल होताना पाहायला मिळतंय. महेश कोणती चुकी करत नाही. विकेटचं बदल होताना पाहायला मिळतंय. एक षटकार किंग नाव षटकाराचं वादळ निखिल नावाचं वादळ काही वेळासाठी क्षमावताना पाहायला मिळतंय. निखिल बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा 41 आता समीकरण असेल 16 चेंडू 16 धावा. धाव संख्या 41 आता समीकरण असेल 16 चेंडू 16 धावा. नौका फलंदाज देताना पाहायला मिळतोय. विनायक दादा शिंदे मॅन फ्रॉम रुळे. समीकरण असेल 16 चेंडू 16 धावा. धाव संख्या अर्जित केली गेली 41 धावा. पुन्हा एकदा लोअर फुटा होता 11 झाला आणि खेळाडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हे काय होतंय मित्रांनो, काय काय आणि काय घडतंय ज्या बदलला. हे प्रभू, हे रामानंद, हे स्वामीनंद, हे क्या होईंग, हे तो चौका गोईंग आणि तो सुद्धा ढेंगातून गेला. चुकीमधून दगडी चाळीतून का तो आवाज येतो माहितीये का? चुकीला माफी नाही, कारण एक चुकी किती महाग पडू शकते हे सुद्धा आपल्या मॅच मध्ये पाहायला येतं. जिथे 16 चेंडू 16 धावेचं समीकरण होतं तिथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा भरदंड 16-4 धावेसाठी मिळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाशवरती प्रती आला तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होणार का? येस. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कदाचित जर त्या 4 धावा अडल्या असत्या तर मात्र समीकरण वेगळं होताना पाहायला मिळालं असतं. चांगला झेल येताना पाहायला मिळतोय. सुनील शेलार अप्रतिमचा झेल पकडताना पाहायला मिळाले. नाही माफ करा, माफ करा, सुनील शेलार मार्ग सोताना पाहायला मिळतो फलंदाजीसाठी. झेल ज्याने टिपला अप्रतिमचा सीमारेषेलगत झेल टिपला गेला. पुन्हा एकदा विकेटचं पतन होणार का? बाण करतोय राहुल. ओ हो, प्रतिमा साजेल बॅक टू बॅक दुसरा विकेट येताना पाहायला मिळतोय. आता हॅट्रिकची संधी असेल आकाश यांच्यासाठी. हॅट्रिक मॅन म्हणून त्याची ओळख होणार का पाहणं गरजेचं असेल. आता मात्र झेल पकडला राहुल. अप्रतिमाचा झेल पकडताना पाहायला मिळाला. समीकरण पाहिलं गेलं तर समीकरण असेल
13 चेंडू 12 धावा। आता नौका फलंदाज येतोय अजय मॅन फ्रॉम टेकवली। हॅट्रिकची नामी संधी असेल मित्रांनो, चला कॅमेरावर फोकस करो, नक्कीच आकाशांच्यावरती फोकस मारला जाईल। बॅक टू बॅक दोन विकेट येताना पाहायला मिळतात। हॅट्रिकची संधी असेल का, हॅट्रिक मॅन म्हणून त्याच्याकडे पावर पाहिलं जाईल का। पुन्हा एकदा आकाश टू अजय समीकरण रंगताना पाहिलं मिळतं। आकाश मॅन फ्रॉम गुमटे, तर पाहिलं तर फलंदाजाला अजय मॅन फ्रॉम टेकवली। काय घडणार मैदानामध्ये पाहावं लागेल। समीकरण पाहायला गेलं तर 13 चेंडू 12 धावा। चांगली फलंदाजी पाहिलं मिळेल। नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न रनआउटची नामी संधी असेल का। आणि दुहेरी धाव अर्जित केली गेली, धाव पडला होती। धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते 47 धावा। आता समीकरण असेल 12 चेंडू 10 धावा। बारा चेंडू 10 धावेची गरज। पव्या शेवटच्या क्षणी कोणावरती विश्वास दाखवला जाईल। समीकरण असेल 2-3 षटकाचा खेळ संपुष्टामध्ये, धावसंख्या 47। समीकरण असेल शेवटच्या 2 षटकामध्ये धावा करायच्या 12 चेंडू 10 धावा। गोलंदाजी मार्ग एकदा पाचव्या रन केले राम आखाडे मॅन फ्रॉम अकलपे। अकलपे गावचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय। समीकरण असेल 12 चेंडू 10 धावा। कदाचित तो चौकार गेला नसता तिथे दुहेरी धाव जरी आली असती तर समीकरण असते 12-12 समीकरण पाहायला मिळालं असं, पण जर त्याला व्हॅल्यू नसतो मित्रांनो। समीकरण पाहिलं तर आता 12 चेंडू 10 धावेची गरज असेल। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकच धाव अर्जित केली गेली धाव पटल्यावरती। धावसंख्या देखने वाढ होताना पाहिले मध्ये धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होते 48। विजयासाठी लक्ष असेल 11 चेंडू 9 धावा। आता तुमच्यासाठी ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट, या समीकरणाप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल किंवा निर्धाव चेंडू येणं हे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी महत्वपूर्ण ठरवलं जाईल। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू, एव्हरी डॉट चेंडू क्रिएटिंग प्रेशर टू बॅटिंग बॅट्समन। बॅटिंग करणाऱ्या टीम वरती जेवढे डॉट चेंडू येणार तेवढं प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळेल। नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल कुणाल इलेव्हन या संघाच्या गोलंदाजाने, कंबर कसावी लागेल, 100% एफर्ट दाखवा लागेल क्षेत्ररक्षकांना। तर नायरा इलेव्हन ओमकार या संघाला एकेरी दुहेरी धावीची लाईफ लाईन जरी जोपासली तरी मात्र विजयसी प्रस्थापित करू शकतात। पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळली। पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय। वन बाउंडची वॉर्निंग दिली गेली आहे। रिव्ह्यू सिस्टम, चला थर्ड अंपायर ला पाचारण केलं गेलंय। थर्ड अंपायर पंच
येस वाईट बॉल. धावसंख्या विचार करता है, धावसंख्या होती है. आता समीकरण असेल दहा चेंडू मध्ये गरज असेल आठ धावेची. पुणे दा गोलंदाज सज्ज होताना पाण्यामध्ये राम आखाडे मॅन फ्रॉम अकलपे, तर दुसऱ्या बाजूला अजय मॅन फ्रॉम टेकवली. पुन्हा एकदा निधा चेंडू रनची नामी संधी असेल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. राज आता समीकरण असेल नऊ चेंडू सात धावा. धावसंख्येचा विचार, धावसंख्या होते पन्नास धावा. आता मात्र नक्कीच काय घडणार मैदानामध्ये पाहावं लागेल. डॉट चेंडूची गरज असेल नक्कीच कुणाल इलेव्हन संघासाठी, तर नायरा ओंकार इलेव्हन साठी प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल. आता मात्र त्याबद्दल बोलायचं, क्षमतेपेक्षा धावलं तर दम लागतो, पण तुम्हाला विजयश्री मिळवायचा असेल तर क्षमतेपेक्षा धावावंच लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावायचा प्रयत्न करणार का की एकादावर समाधान मानणार. धावसंख्येत एकने वाढ, कारण एक एक जरी धाव आली तरी काही हरकत नसेल. समीकरण असेल आठ चेंडू सहा धावेची गरज असेल. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. काय घडतंय, काय रंगणार, काय बिघडणार, कोण हरणार. पुन्हा एकदा तेरा या मेरा, मेरा या तेरा. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. कोण कोणावरती हवी होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कोणाच्या नावाचा विजय होणार, कोणाच्या नावाचा पराजय होणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केले ते धावसंख्या होते 51 धावा, 51 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल सात चेंडू सहा धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. पुन्हा एकदा काय होत अस तू, काय झाला अस तू पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुन्हा राम. हो कदाचित एसटी रक्षकांना सुद्धा चेंडूवरती उभं राहणं गरजेचं होतं. भले एसटीच्या मागे रनआउटची नामी संधी झाली असती, जरी डायरेक्ट हिट नसता झाला तरी पण मात्र रनआउटची संधी मिळाली असती का, तर येस डेफिनेटली मिळाली असती. निलेश सदा याने कदाचित उभं राहणं गरजेचं होतं, कदाचित रनआउटची संधी उपलब्ध झाली असती का, तर येस डेफिनेटली झाली असती. आता मात्र समीकरण असेल सहा चेंडू पाच धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटल्यावर ती अर्जित केली जाते 52 धावा. चला स्पीडअप घ्यायचं आहे, शेवटचं षटक असेल. धन्यवाद. पहा इथे तापोळा टायगर्स या संघासमवेत आमचे लाडके युवा नेतृत्व, जिथे निहाल रिसॉर्टची सर्विस सर्वा अशोकदादा सकपाळ एक टायगरच आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून पहा या तापोळा टायगर्स या संघाला त्यांचे संपूर्ण चाहते आज या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे. ज्या तापोळा संघाकडून अनेक वर्ष अशोकदादांनी देखील युद्ध लढवलीत. तापोळा टायगर्स मागच्या बाजूला लाईव्ह दाखवलं जात आहे, याची देखील नोंद घ्या. चला वळ मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. एका बाजूला आता समीकरण काय असेल सहा चेंडू पाच धावा. इथे मात्र नक्की
थरार गाजवणारा हा सामना पाहायला मिळतोय. कोण कोणावरती हवी होणार, काय करणार, कोण लढण्याचा इतिहास आपल्या नावावरती करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर, कोण उभा राहणार खंबीर, ज्याच्यामध्ये हिंमत त्याला तिथे किंमत, कोण असेल पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आकाश सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग समीकरण असेल 6 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा अजय टू आकाश समीकरण असताना पाहायला मिळते. 7-8 धावांचा रन राईट टर्म वर विकेटचा मारा. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, जेल वरती पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. ओ हो तू कि मी करता करता 2 धावा, जेल तर सुटला. कदाचित आकाशला जाणं गरजेचं नव्हतं, अमित तिथे होता, अमितला कॉल देणं गरजेचं होतं का, तेच डेफिनेटली होतं. पण ज्यावेळी सर्व एकत्र येतात ना त्यावेळी तर तू कि मी कि तू करता करता जेल कोण घेणार याचं समीकरण निश्चित केलं जात नाही. जिथे डॉट बॉल आला असता, विकेट आला असता, जर तर काय व्हॅल्यू नसतं मित्रांनो. परंतु आले जमीची बाजू काय असेल तर नायरा ओंकारीलासाठी जेल सुटला, तर नंतर दुहेरी धाव, दुहेरी धाव येणं गरजेचं होतं. 2 धावा आल्या, जे धावांमधील अंतर होतं विजयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी होत असलेलं अंतर कमी करण्यासाठी पाहायला मिळतं. आता समीकरण असेल 5 चेंडू 3 धावा. चांगली अप्रतिम अशी लढत, जी प्रेक्षकांना लढत हवी असते. प्रेक्षकांना काय हवं असतं तर तुम्ही चांगली लढत पाहायला मिळतं. प्रेक्षकांसाठी काय असतं, कोण जिंको कोण हरो, पण ज्याच्या इथे आमच्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बाईक स्पॉन्सर केले ते रमेशजी धनावडे यांचं या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून ही चमचमती बाईक पाहायला मिळाली. पहा यावेळी मात्र ऑन साईटला डीपी पाकवाड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दमदार विजय मिळवलाय की काय, इथे विजय मिळवलाय. नक्कीच इथे चर्चा होईल, मात्र आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरून, मात्र दादांकडे जाऊया. दादा गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशोक दादा आज ही स्पर्धा खेळतोय आपण, साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपलं इथे आगमन झालेलं आहे, तर कशा पद्धतीने पाहताय या स्पर्धेकडे? ऍक्च्युली मला ह्याच्यावरती बोलता येत नाही, पण मी एवढं बोलेन की खूप सुंदर स्पर्धा आयोजन झालेलं आहे आणि बघतानाच म्हणजे अंगावरती काटा उभा राहतो, कारण एवढं छान नियोजन केलंय आणि हे सर्व मंडळी ज्यावेळी माझ्याकडे आले होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं खरोखर तुम्ही चांगलं काम करताय आणि अशाच प्रकारे तुम्ही चांगलं काम करत जावा. आणि आता जी तापोळा टीम जी आहे ती म्हणजे माझी टीम आहे आणि मला अभिमान आहे की तापोळा टीम सेमीफायनलला पोहोचले, त्यामुळे माझ्याकडून तापोळा टीमसाठी भरपूर शुभेच्छा, खूप शुभेच्छा आणि मला अभिमान वाटेल जर यांनी फायनल मारली तर. धन्यवाद दादासाहेब. खऱ्या अर्थानं तुम्ही कैलासवाशी लाला भोसले यांच्यासोबत खेळलेले आहात. आजपर्यंत तुमचं तापोळा टीमसाठी भरपूर असं मोलाचं योगदान आहे. दादा खऱ्या अर्थानं आजचं क्रिकेट खूप पुढे गेलं आहे. तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी तुमचा देखील मोलाचा वाटा आहे. दादा पुढच्या वर्षी होणारी जी प्रीमियर लीग असेल ह्याच्यामध्ये तापोळा टायगर संघ हा तुमच्या माध्यमातून नक्कीच खेळेल, मात्र येणारं जे दादा प्राईज असेल हे तुमच्या सौजन्यानं असलं तर खऱ्या अर्थानं KSK प्रीमियर लीग ही आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे, पण येणाऱ्या काळामध्ये राज्याचे नामदार लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपण सर्व कट्टर समर्थक आपलं सगळ्यांचं नाव हे देशाबाहेर जाण्याचं जे स्वप्न आहे ते तुमच्या माध्यमातून पूर्ण हो, हीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद मानतो. दादा आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो हे आयोजन केलंय जिथे प्रत्येक खेळाडूने आहे ना अंगावरती शहारे आणणाऱ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने औचित्य साधलं. नेमकी डेट हेरली आणि डेट हेरत असताना अडचणी आल्या, त्या अडचणींवरती मात केली आहे. पहा एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव जिथे येते ना तिथे अडचण हे नावच नसतं. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण या व्यासपीठावरून अनेक वेळा शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र दादा आपल्याला मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि सेकंड सेमीफायनल हा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल आणि पहिली इनिंग ऐकण्यासाठी आपण जाऊया लवजे जाधव यांच्या वाणीमधून ऐकूया पहिल्या मॅचचा या सेकंड इनिंग मधला. आपण जिथे सेमीफायनल क्रमांक 2 ही लढली जाणार आहे आणि त्यांच्या वाणीमधून ऐकूया संपूर्ण मॅचचा इथे थरार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याचबरोबर या व्यासपीठावरती KSK चे माजी कार्याध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे विद्यमान कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांना आम्ही निवेदन करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि त्याचबरोबर KSK सचिव माजी
खजिनदार माफ करा माझ्यापर्यंत माहिती पोहोचले सचिनजी नलावडे यांना देखील आम्ही निवेदन करतो की आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. कार्यालय प्रमुख राजेश सकपाळ साहेबांना देखील निवेदन आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आणि या मॅच मध्ये तापोळा टायगर्स कडून देखील पारितोषिक आहे. अशोक दादा सकपाळ यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रमेश दादा धनावडे यांच्याकडून देखील प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याची नाम नोंदणी करून घ्या. मात्र दीपक दादा युवा प्रतिष्ठान या संघाच्या देखील संघाकडून देखील पारितोषिक आहे. जिथे दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे दीपक दादा जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याची देखील नोंद घेतली गेली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. निवेदन असेल कराड तालुक्यातील नामांकित उद्योजक त्रिमूर्ती फायटर्स या मेडिकल शॉपचे सर्वे सर्वा सचिनजी आपल्याला मी विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. पहा दादा ही स्पर्धा आहे ना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये का प्रसिद्ध आहे. सचिनजी या. सचिनजी त्रिमूर्ती फायटर्स त्यांचा देखील त्यांच्या लीग मध्ये मोठा संघ असतो आणि त्यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. या सचिन सर आपलं हार्दिक स्वागत आहे. विशेष करून या मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक निखिल जाधव ठरलेत. मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच निखिल या. आपल्याला या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. सेमीफायनल क्रमांक एक या ठिकाणी निखिल जाधव हे वादळ. दादा तुमच्यासाठी माहिती सांगतो निखिल जाधव हा खेळाडू सातारा जिल्ह्यामधला पहिला खेळाडू ठरलाय जो आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस क्रिकेटची जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यामधून रिप्रेझेंट होणारा हा खेळाडू आहे. आणि दादा आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल. तदनंतर व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. निखिल जाधव सेमीफायनल मध्ये थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो संघ नायरा ओमकार इलेव्हन या संघाने. खूप खूप शुभेच्छा असतील निखिल असंच कामगिरी करत राहा. मात्र जाऊया व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचा यथोचित सन्मान होईल. नवी मुंबई युवा सेना उपजिल्हा प्रमुख नरेश दादा सकपाळ यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. आणि हा सन्मान आमच्या KSK चे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ यांना मी निवेदन करीन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. आयोजन कमिटीला निवेदन आहे मॅच ऑन होईल आपल्याला मॅच तंतोतंत. मी आयोजन कमिटीला देखील एक निवेदन करेन की ही मॅच जशी चालू होईल ना तेव्हा तदनंतर मात्र कुठलाही सत्कार होणार नाही याची नोंद घ्या.